नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी आर टी लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या भरती परीक्षा त्याचबरोबर या वेगवेगळ्या भरती परीक्षांच्यामध्ये वे विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न या वेगवेगळ्या घटकांच्याविषयी आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपल्या चॅनेलच्या माध्यमातून माहिती बघत आहोत आजच्या लेक्चरलाही आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी माहिती बघायची आहे जी भरती परीक्षा आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाची महानगरपालिका पुणे महानगरपालिका या महानगरपालिकेच्या अंतर्गत एक जा, जाहीर झालेली किंवा एक म महत्त्वाच्या पदासाठी घेतली जाणारी भरती परीक्षा आहे त्याच भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये नुकतीच जाहिरात आपल्या हाती आलेली आहे त्या भरती परीक्षेची आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या वेगवेगळ्या भरती परीक्षा त्या परीक्षांचे अपडेट आणि या परीक्षांच्यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न या सर्व घटकांची माहिती तुम्हाला एका चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल चला तर आपण आजच्या लेक्चरला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे एक महत्त्वाची भरती प्रक्रियेच्या बाबतीत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीच्याविषयी त्याच्या पदांच्याविषयी या सर्व गोष्टींच्याविषयी या ठिकाणी आपण माहिती बघूयात पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेतील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणीतील क पदासाठीची रिक्त पद सरळ सेवा भरतीनं भरायची आहेत आणि त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही या अधिकृत संकेतस्थळावरती या ठिकाणी या जाहिरातीच्या संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता पुणे महानगरपालिकेचं जे सिव्हिल इंजिनियर या संवर्गातील जे पद आहे ते पद भरण्यासाठी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीच्या संदर्भातील एक महत्त्वाच्या तारखाही इथे बघायच्या आहेत आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू म्हणजे भरण्याची जी सुरुवात झालेली आहे जी सोळा एक दोन हजार चोवीसला झालेली आहे तर त्याची सगळ्या शेवटची दिनांक अर्ज म्हणजे तुम्हाला भरण्याची शेवटची दिनांक असेल पाच दोन दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांच्यापर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता म्हणजे तुमची सुरुवात सहा सोळा तारखेला झालेली आहे तर याची लास्ट असणारे पाच दोन दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ते भरायचे आहेत ह्या दोन महत्त्वाच्या तारखा म्हणजे सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख दुसरं तुम्ही या परीक्षेला बसणारा तर तुमच्याकडून फी घेतली जाईल आता ही फी कधीपर्यंत भरायची आहे तर ही सोळा एक दोन हजार चोवीस ते पाच दोन दोन हजार चोवीस याच कालावधीमध्ये तुम्हाला फी भरायची आहे आता तुमचं या परीक्षेचं हॉल तिकीट हॉल तिकीट हे तुमच्या परीक्षेची तारीख ज्यावेळेला डिक्लेअर होईल तर डिक्लेअर झाल्यानंतर आधी सात दिवस तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट हे बँक या पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध होईल या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचं दिक दिनांक जे आहे ते तुम्हाला ब त्या पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध होईल आता जर आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणीतील संवर्ग श्रेणी तीन याच्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे यासाठी जवळपास एकशे तेरा पदं या भरती परीक्षेमध्ये कनिष्ठ सहा कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्यामधील एकशे तेरा पदं या ठिकाणी भरायचे आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी अठरा पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी चौदा आहेत विमुक्त जातींच्यासाठी दोन पदं आहेत भटक्या जमातीसाठी दोन आहेत भटक्या जमाती क वर्गासाठी तीन आहेत भटक्या जमाती ड वर्गासाठी दोन आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन आहेत इतर मागास वर्गासाठी पंचवीस आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पंधरा आहेत अ राखीव तीस आहेत अशी जवळ एकशे तेरा पदे या ठिकाणी या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत आता जर आपण बघितलं तर या परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या ज्या असणाऱ्या महत्त्वाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षेला जसं आरक्षणाच्या संदर्भातील ज्या सर्व तरतुदी आहेत त्या सर्व प्रकारच्या तरतुदी या भरती परीक्षेसाठी लागू होणार आहेत आता इथे आपल्याला बघायचं आहे वेतन श्रेणी आता हे जे पद भरलं जाणार आहे ते अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरमधील कनिष्ठ अभियंता म्हणून या ठिकाणी हे पद भरायचं आहे यासाठी वेतनश्रेणी असेल सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयेपर्यंत याची वेतनश्रेणी असेल ही झाली वेतनश्रेणी आता आपल्याला बघायची आहे त्याची पात्रता पहिली पात्रता भारताचा नागरिक असावा दुसरी पात्रता शैक्षणिक अर्हता अनुभव पुणे महानगरपालिका सेवा, सेवा प्रवेश यांच्या सेवांचे वर्गीकरण नियम दोन हजार चौदा वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार निर्णय क्रमांक पी एम सी दोन हजार तेवीस पत्रक क्रमांक एकशे छप्पन्न नवी बावीस दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेल्या पत्रकानुसार त्याचे शैक्षणिक अर्थाने अनुभव असणं गरजेचं आहे शैक्षणिक अर्हता काय पाहिजे तर पहिली एक शैक्षणिक अर्ता अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन या संवर्गासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांच्यासाठी ही वयोमर्यादा अठरा अडतीस वर्षाची आहे मागासवर्गीय त्रेचाळीस वर्षाची आहे अमागास वर्गासाठी त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष अमागासाठी मागाससाठी पं पंचेचाळीस मागासवर्गीय उमेदवारासाठी पंचेचाळीस आहे स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचा उमेदवार वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत अंशकालीन उमेदवार पंचा पंचावन्न वर्षापर्यंत ते अठरा वर्षापासून ह्या अर्ज करू शकतात आता निवड पद्धत या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांची छाननी त्याचबरोबर परीक्षेत मिळालेले गुण या सगळ्यांच्या आधारे एक तुम्हाला त्या ठिकाणी सूचित केलं जाईल त्याचबरोबर वर त्याची मेरिट लिस्ट लावली जाईल आणि त्यानुसार तुमची पदभरती केली जाईल आता या ठिकाणी समान गुण जर एखाद्याला पडले तर त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या प्राधान्य क्रमवारी दिलेल्या आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्याला प्रथम प्राधान्य राहणार आहे त्यासाठी तुम्हाला तसे पुरावे द्यायचे आहेत समान ग्रुप गुणप्राप्त उमेदवारांच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्या नसेल तर अनुक्रमणिका अ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल असे वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच ठिकाणी पात्रता असणार आहेत आता अर्ज आणि बाकीची माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे कोणीही ऑफलाईन पद्धतीनं भरलेला अर्ज चालणार नाही त्याचबरोबर हे अर्ज भरताना महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर इतर सेवेत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करावायचा आहे त्याचवेळी त्यांच्या अर्जाचा विचार केला जाईल आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर अर्ज भरण्यासाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर इथे वेबसाईट आणि वे त्या पुणे महानगरपालिकेच्या हेल्पलाईनचा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुमच्या अर्जाचं निवारण करून घे घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकता आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी अर्ज कसा प्रकारे भरायचा याची इथं माहिती दिलेली आहे आता जे परीक्षा शुल्क आहे ते परीक्षा शुल्क तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातूनच तुम्हाला पेड करायचं आहे तुम्ही त्या त्याच्याद्वारे किंवा त्या माध्यमातून तुम्ही हे पेड करू शकता म्हणून या ठिकाणी तुमचे जे परीक्षा फी आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कॅश कार्ड मोबाईल वॉलेट इत्यादी वापरून पेमेंट करू शकता ही पावती तयार न होणे आणि अशस् अयशस्वी फी प्रदान दर्शवणे या सगळ्या बाबींची तुम्ही काळजीपूर्वक माहिती घ्यायची आहे आता अर्ज भरण्याच्या संदर्भातील इथं तर माहिती सर्व दिलेली आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बघू शकता आता परीक्षेचं स्वरूप आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी एकूण जर बघितलं तर जवळपास एकूण दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे यासाठी मराठी विषयासाठी पंधरा गुण असतील इंग्रजीसाठी पंधरा असतील सामान्य ज्ञान या विषयासाठी पंधरा असतील बौद्धिक चाचणी यासाठी पंधरा असतील असे पंधरा पंधरा मार्काचे चार सेक्शन असतील आणि दुसरा सेक्शन असेल तो चाळीस मार्काचा असेल तर तुमच्या टेक्निकल नॉलेज म्हणजे स्थापत्य स्थापत्यभ्यंतरिकी या विषयाशी संबंधित असेल आता वरचे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी संदर्भातील प्रश्न हे मा उच्च माध्यमिक शाळा म्हणजे बारावीपर्यंतच्या काठिण्य पत्रेचे असतील ते तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत बघायला मिळतील साठ प्रश्न आणि यासाठी एकशे वीस गुण असतील म्हणजे एक, एक प्रश्न दोन गुणासाठी असेल यासाठी कालावधी पूर्ण परीक्षेसाठी दोन तासात राहील दुसरा पेपर असणारा आहे तुमच्या टेक्निकल नॉलेजचा चाळीस प्रश्न असणार आहेत आणि याला गुण असणार आहेत ऐंशी याचा दर्जा जो असेल तो दर्जा पदवी पदविका किंवा परीक्षेच्या दर्जा समान या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असतील आता जर तुम्ही बघितले तर हे प्रश्न सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत एम सी क्यू प्रश्न असणार आहेत आता याच्या संदर्भातील अँसर की तुम्हाला सात दिवसाच्या आत वेबसाईटवरती उपलब्ध होईल आता या परीक्षेच्या वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जी काळजी घ्यायची ती काळजी काय घ्यायची त्याच्या का संदर्भातील माहिती ते आपल्याला सविस्तर दिलेले तुम्ही त्या ठिकाणी या जाहिरातीमध्ये जाऊन बघू शकता कोणकोणते कागदपत्र तुम्हाला उपलब्ध करायचे तेही यामध्ये दिलेले तुम्ही बघू शकता आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती जाहिरात नऊ एक दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेली त्यामुळे जे विद्यार्थी या पत्रतेचे आहेत किंवा ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा को पदवी घेतलेली आहे त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही एक चांगल्या प्रकारची संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे या संदर्भातील काही शंका असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू